मुंबईमध्ये बहुतांश लोकं आपला प्रवास हे मुंबईच्या लोकल रेल्वेने करतात ऑफिसला जाण्यासाठी किंवा अजून कुठे जाण्यासाठी असलं तरी कारण ती खिशाला परवडते आणि डेली प्रवास करणारे तर एकदाच आपला रेल्वेचा पास काढतात आणि नंतर मग टेन्शन नाही रोज रोज तिकीट काढायची ते एक उदाहरणच घेऊया ना आपण एक व्यक्ती किंवा एक माणूस जो नियमितपणे पास काढून प्रवास करतो रेल्वेने समजा तो विरारवरनं चर्च गेटला जातो आहे किंवा बदलापूरवरनं तो चर्चगेटला जातो आहे आणि पास आहे त्याच्याकडे त्याला माहीत आहे तो सेफ आहे टेन्शन नाही आहे बिंदाच जातो मोबाईल बघत सोपा काढत मित्रांशी गप्पा मारत मग का कोणाच ठ त्याला थोडा डाऊट येतो अचानक तो आपला पास चेक करतो आणि बघतो तर काय तर पास चक्का संपलेला आहे पास संपून तीन दिवस झाल्यात आणि त्याला आता आठवलं की त्याचा पास तर संपला आहे आता करायचं का काय ट्रेनमध्ये बसून आता जस्ट तीनच सेशन झालं अजून दहा सेशन बाकी आहेत तर आता करू काय आतापर्यंत तो माणूस बिंदास होता त्याला वाटत होतं तर पास व्हॅलिड आहे त्याला काय टेन्शन नाही आहे इनफॅक्ट या गेल्या तीन दिवसामध्ये एकदा तो टी सीच्या समोरूनही गेला बिंदास कारण त्याला माहीत पास आहे त्याकडे पण आता मात्र तसं नाही आहे आता चित्र पलटलं आहे आता त्याला प्रत्येक आजूबाजूचा माणूस हा टी सी वाटतो इनफॅक्ट प्रत्येक सफेद शर्ट घातलेला माणूस त्याला टी सी वाटतो भीती वाटते की अरे हात टी सी तर नाही आहे अरे तो टी सी तर नाही आहे शेवटी आपल्या स्टॉपवरती किंवा तो उतरतो आणि सूममध्ये बाहेर पडतो नशीब चांगलं असतं पकडला जात नाही सेफ झाल्यावर सगळ्यात पहिलं तो आधी जाऊन पास काढतो वाचवलं सरे देवा खूप खूप आभार तुझे म्हणत घरी जातो, तुमच्याबरोबरही असं कधी आहे का